संकटाचं रूपांतर संधीत करा असं अनेक मोटिवेशनल स्पीकर सांगतात, त्यात कोरोनाच्या या संकट काळात तर हे वाक्य बऱ्याचदा ऐकू यायला लागले. मात्र दिल्लीतल्या दोन तरुणांनी या वाक्याला खरं ठरवलंय. त्यांनी कोरोनाच्या संकटातून संधी शोधली आहे, पाहूयात नेमकी कशी. कोरोनाच्या फैलावामुळे संपूर्ण जगावरच एक मोठं संकट निर्माण झालंय. हे संकट अनेकांचे प्राण घेत आहे, त्याचबरोबर या संकटामध्ये अनेकांच्या रोजगाराचा प्रश्नही निर्माण होतोय. रोजगार गेलेले लोक सध्या गावी परतत आहेत, तर काही जण नवा रोजगार कसा मिळवता येईल या प्रयत्नात आहेत. मात्र दिल्लीच्या एका तरुणानं कोरोनाच्या संकटातूनच संधी शोधली आहे. कोरोनाचा फैलाव सुरू झाला तशा काही गोष्टी सगळीकडं पाळाव्या लागतायत, त्यात मास्क आणि सॅनिटायझर यांचा समावेश आहे. त्यातूनच या तरुणाला गाड्यांच्या सॅनिटायझेशनचा छोटेखानी व्यवसाय सुरू करण्याची कल्पना सुचली. मग काय, त्यानं या दिशेनं पावलं उचलली आणि त्याचं कामही सुरू झालं. भारत आनंद या तरुणाला ही कल्पना सुचली आणि त्यानं भविष्यात याची गरज पडणार हे ओळखून हा व्यवसाय सुरू केला. एक मोटरसायकल मॅक्सिमम 10 मिनिट लगेगा. सैनिटाइजर कर देते हैं, उसके बाद में हिंडोलों में कपड़े मार देते हैं, सीटों में कपड़े मार देते हैं और उसे ऐसे ही छोड़ देते हैं. हाँ जी, जैसे हो गया कहीं कोई लड़का में हाथ रख दिया, एक्सीलेटर में हाथ लग दिया, तो हो जाता है किसी किसी के पास बीमारी हो या फिर कोई जम्स लग जाता है वो मर जाता है. हाँ जी, 90% तो इंसानों को धूप में गाड़ी रखना चाहिए, बैक्टीरिया मर जाता है. अभी तो बेसमेंट में गाड़ी रखते हैं तो धूप तो पाती नहीं है, इसीलिए सैनिटाइजर बढ़िया है. वो सोच के हम लोग भी सैनिटाइजर ही कर रहे हैं. सरकार भी बोल रहे हैं सैनिटाइजर कर लो, बस है मशीन है, सैनिटाइजर करने का मशीन है, तो फिर हाईकोर्ट का सैनिटाइजर है, हाईकोर्ट का. तो आप ये गाड़ी पे स्प्रे करते हैं? हाँ जी, हाँ जी, गाड़ी में. और गाड़ी में कितना टाइम लगता है इसको करने का? फोर व्हीलर में लग जाएगी, 15-10 मिनट ही लगती है उसमें भी. एक मोटरसाइकिल में 20 रुपया लेते हैं हम लोग. भारत त्याच्या एका सहकार्याच्या मदतीनं हे काम करतोय. अवघ्या एका दुचाकीच्या मदतीनं रस्त्यावर दुचाकी किंवा चारचाकी गाडी ते सॅनिटाईज करून देतात. त्यासाठी दुचाकीला 20 रुपये आणि चारचाकीला 50 रुपये आकारले जातात. ज्याप्रमाणे प्रत्येकाला गाडी घरी धुणं शक्य होत नाही, त्याचप्रकारे हात सॅनिटाईज करता येतील, पण गाड्यांचं काय या विचारामुळे भारतला ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळतोय. इसमें डिपेंड करता है, गाडी है, टू व्हीलर है, उस पे गाडी पे 15-20 मिनिट भी लगता है, क्योंकि गाडी पे पूरा सॅनिटाईज करते हैं, उसके बाद हम शीशे भी साफ करते हैं कि बाद में कस्टमर को दिक्कत ना हो गाडी चलाने में. और स्कूटी में 10 मिनट के अराउंड लगता है, जिसमें पूरी स्कूटी साफ करते हैं, पहले सैनिटाइज करते हैं, फिर उसके बाद सीट्स एंड सब पे कपड़ा मारते हैं, जिससे कि जो चला रहा है उसे स्कूटी दिक्कत ना हो. इससे बैक्टीरिया किल हो जाता है, जो कोरोना वायरस है वो मर जाता है, वो फैल नहीं पाता. कोरोना हे संकट आहे, पण या संकटातून संधी शोधा असं गेल्या काही दिवसांपासून वारंवार ऐकायला मिळतंय. त्याचा अवलंब करत भारत आनंदने ही नवी सुरुवात केली आहे, पण ही केवळ त्याची सुरुवात आहे. याशिवायही इतर काही संधी या संकटातून कदाचित समोर येतील, त्या वेळीच ओळखून किमान काही तरुणांना तरी आत्मनिर्भर होता येईल हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज.